कसा फेस कर मी तुला आम्ही सगळ्यांनी तिची किती काळजी घेतली होती पण हे कसं झालं काही कळतच नाही देवा देवा कशी आहे तिला काही होणार तर नाही ना सांगा शांत बरी आहे परी बरं होतं हो अशी कशी अचानक तब्येत बिघडली हो तिची आणि कुणाचं काहीच कसं लक्षात आलं नाही मी तर तिच्या खाण्यापिण्याच्या सगळ्या वेळा नीट सांभाळत होते यश तिच्या इंजेक्शनचं बघत होता पण अचानक अशी काही तब्येत बिघडली आणि ती पण एवढी मला तर हे काही सहनच होत नाहीये हो त्या एवढ्याच्या जीवाला किती त्रास होत होता माहितीये का तुम्हाला तिला काही झालं ना तर मी स्वतःला माफ करू नाही शकणार हो काय करत तिच्या चिवचिवण्याची किती आपल्याला सवय झाली होती ती आहे तर आनंद होता या घरामध्ये आणि ती नाही आहे तर काहीच नाहीये काहीच नाहीये हो नाही नाही ती नसेल ना तर मी नसेल हो मला नाही जागायचं परीशिवाय मला नाही जागायचं तिला काय झालं ना तर मी माझा जीव द्यायचा मी तिला काय करतेस तू जरा कंट्रोल कर काय बोलतीयस बरं वाटणार आहे तिला बरं वाटेल एवढा त्रास करून घेऊ नकोस तुम्हाला माहितीये सकाळी इथे इथे खेळत होती ती आणि इथे इथून उड्या मारत होती ती मी तिला म्हटलं पण की परी बाळा अरे अशा उड्या नको मारूस लागलं तर पण माझ्या बोलण्याचा धसका घेतला का हो तिने हो माझ्याच बोलण्याचा धसका घेतला आणि माझ्यामुळे तिची ही अवस्था झाली नाही मी तिला काय बोलतेस असं काही झालेलं नाहीये जरा शांत हो नेहाने किती विश्वासाने सोपवलं होतं आपल्यावरती आणि काय झालंय पण आई पण मला झोपता झालं नाही हो परीपुळे आपल्या घरामध्ये हसू खेळू लागलं होतं पण मला तेही सांभाळता नाही आलं मला काहीच करता नाही आलं इतक्या वर्षामध्ये मला काहीच करता आलं नाही मिथिला शांत अरे आता माझ्यामुळे त्या परीची अवस्था झाली देवा परीचा सगळा त्रास मला दे पण माझ्या परीला नीट कर त्याने आला आपण कसं सांगूया कसं तोंड दाखवू मी त्याने आला सांगा ना तिला शांत हो माझ्या पिलाला बरं करते होणार परी बरी होणार मी नेहाला जाताना प्रॉमिस केलं होतं की परीची पूर्ण काळजी घेईन आणि मी घेतली सुद्धा तिच्या डाएटच्या तिच्या इंजेक्शनच्या सगळ्या वेळा सांभाळल्या मग अचानक तिची शुगर अशी शूट का झाली नेहाला तर अजून कळवलंही नाहीये कळवलं तो उगाच तिथे ती काळजी करत बसेल पण यायचं म्हटलं तरी ते 7-8 तास अवघड जातील पण आल्यावर तिला कळलं आणि तिने विचारलं की हे का नाही सांगितलंस मला तर काय सांगणार आहे मी तिला काय बच्चा पाणी ना एक मिनिट हा ठीक आहे सर जेवण मोठ्या सरांनी पाठवलंय ठेवा ते त्या युलेशच्या जीवाची किती काळजी घेतो यश
बघतोयस ना रे बाबा, मग काहीतरी कर आणि लवकरात लवकर आमची परी बरी होऊ दे। बंडू काकांना त्याचा हसरा चेहरा दिसू दे। आई, काय झालं बेटा? आई, जग्गू गुड मॉर्निंग। गुड मॉर्निंग, कुठे तंद्री लागली आहे? समोर चाही तसाच आहे। रात्री झोप नाही लागली नीट। हो का? अरे का काय का, परक्याचं मूल आपल्याकडे येऊन जर आजारी पडलं तर झोप लागेल का नीट? परक्याचं यशला भेटलास का? नाही, पण त्याची झोप झाली नाही, रात्रभर जेवलाय नाहीये, जेवणही तसंच आहे। आता नेहालाही कळवलंय की नाही काय माहित, खरं तर तिला माहिती पाहिजे की परी। अरे देवा, आजोबांसमोरही बोललो, खाल्ली माती। अरे हे माझ्या लक्षातच नाही आलं, बंडू काका आणि काकून नाही सांगितलं ठीक आहे, पण नेहाला तरी सांगायला हवं ना रे। नाही, मी सहज म्हणालो की म्हणजे तू फोन लाव तिला। आओ, नाही कशाला आता फोन, मी सहज म्हणालो फक्त की। अरे फोन लाव म्हणून सांगितलं ना, लाव ना, ऐक ना। आओ, पण आता कशाला, ती परदेशात ना, इथे आपण भारतामध्ये आहोत, तिथे झोपली असेल कदाचित ती अजून। हे बरोबर आहे, पण थोड्या वेळाने लाव फोन। हा, थँक गॉड। परी परी परी, नेहा तू तू कशी आलीस? यश, माझी परी कुठे? परी इथे झोपली होती। बोल ना यश, माझी परी कुठे? नेहाला कोणी सांगितलं असेल, आणि आता नेहाला परी बद्दल काय सांगू? परी कुठे नेहा? परी परी मी तुला सांगणारच होतो, पण उगाच तुला टेन्शन येईल म्हणून काय बोललो नाही। प्लीज तू चिडू नकोस। मी चिडले नाहीये यश, ही आई आहे तिची, मला तर काळजी वाटणारच ना। पण मी स्ट्रॉंग आहे ना, मग माझी काळजी का घेतेस? का झालं होतं तुला? माझी शुगर वाढली होती। आता कसं? आता ओके आहे तिने। तुला भूक लागली बाळा, हे बघ, इंजेक्शन घ्यायच्या आधी काही खायचं नाही। मला भूक नाही लागली। मग हे सँडविच फ्रेंडसाठी, कालपासून त्यांनी काहीच खाल्लं नाही ना, रात्रभर माझ्याच जवळ बसून होता। मी त्याचा घट्ट हात धरून झोपले होते, पण त्याला उठताच नाही आलं। त्याने माझा हात सोडवला पण नाही। त्याला खूप भूक लागली असेल ना, म्हणून मी त्याच्यासाठी सँडविच घेऊन आले। साधी त्याला बस। फ्रेंड खा ना। तू पण काही खाल्लं नसेल ना आईला ते?
तुम्हाला एक छोटं आणि सिम्पलचं काम करायचं. एका मुलीचं शुगर शॉटअप झालंय, तिला तपासायचंय आणि तिच्या तब्येतीची काळजी घ्यायला सांगायची. इनफॅक्ट काळजी घेतली नाही तर गोष्टी खूप क्रिटिकल होऊ शकतात हे घरच्यांना पटवून द्यायचंय. झालेल्या प्रकाराबद्दल घरच्यांनाच जबाबदार धरून या हलगर्जीपणाबद्दल त्यांना सुनवायचंय. एवढं की त्यांना गिल्टी फिलिंग यायला हवं. यात मी सुद्धा आले, लक्षात ठेवा. आता तुम्ही जर वेळेवर पोहोचला नसतात तर ती मुलगी एव्हा ना असं त्यांना भासवायचंय. ओके, पण यात रिस्क आहे. त्यासाठीच तुम्हाला पैसे देते. सकाळपासून कोण कोण विजिटर्स येऊन गेलेत? नेहा आली, दॅट्स गुड. चला चला. अरे नेहा, तू कधी आलीस? आताच आली ती. थँक गॉड. काकू जरा एक मिनिट बाहेर ना, मला बोलायचं. ओ यश, आले हा? तू नेहाला इथे बोलवलंस? बोलली ती मला. काय गरज होती? तिथे टेन्शन मध्ये आली असेल. तिला बोलवायच्या आधी किमान एकदा मला विचारायला तरी हवं होतं. तू त्या मनस्थितीतच नव्हतास ना यश, म्हणजे परीच्या आसपास होतास पण किती टेन्शन मध्ये होतास. पण होतो ना, मी होतो इथेच परीजवळ. नेहाला बोलवायची काय गरज होती? ऍक्च्युली मला परीला असं आजारी बघितलं ना तर मला काही सुचलं नाही रे. आणि मग मला असं वाटलं की आजारी मुलाला आईचीच गरज असते. तरी पण काकू, नेहाला इथे बोलवायची काय गरज होती? यश, बरं झालं काकूंनी मला बोलवून घेतलं. तेच तर म्हणतेय मी, यशला हे जमलंच नसतं ना ग. हो, पण तरी मी नेहाला इन्सिस्ट केलं होतं की तिने ट्रेनिंग साठी लंडनला जावं. मी तिला शब्द दिला होता की परीची काळजी मी घेईन, आणि त्यात हे. अरे तू घेतलीस परीची काळजी? हो, पण तरी हे सगळं झालंच ना, आणि म्हणूनच नेहाला कळवायची हिंमत होत नव्हती माझी. तुझंही बरोबर आहे काकू, कितीही झालं तरी मुलं आजारी पडल्यावर आईला कळवायलाच हवं. एनिवेज, आता जे झालं ते झालं. द नेहाही परत आली आहे ना? आय एम शुअर परी विल बी ऑल राईट सून. आता आपल्याला परीची ना नीट काळजी घ्यायला हवी. बट यू डोंट वरी, तिच्या तब्येतीची मी पूर्ण काळजी घेणार आहे. त्यासाठीच ना मी बेस्ट डॉक्टर्स बोलवले. ते तिचं करेक्ट डायग्नोस करतील आणि योग्य ट्रीटमेंट करतील. मी तुला सांगते, त्यांच्या औषधांनी ना ती लगेच बरी होईल. इनफॅक्ट मी त्यांना सांगितलंय की आपल्याला जगातली बेस्ट ट्रीटमेंट करायची. काकू, त्या सगळ्याची काही गरज नाहीये. हे बघ, परी आपल्या सगळ्यांसाठी खूप प्रेशियस आहे, तर आपल्याला तिची काळजी घ्यायलाच हवी. आणि आय एम व्हेरी शुअर की नेहा परत आली आहे म्हटल्यानंतर शी विल बी ऑल राईट सून. बट डॉक्टरांना त्यांचं काम करू दे आणि औषधांना त्यांचं. पण काकू अगं. नो नो नो, मी आता काही ऐकणार नाहीये तुझं. सिम्मी आजी, तुम्ही का भांडताय? डार्लिंग, मी भांडत नाहीये. मी यांना म्हण बघितलं, म्हणून मी म्हणत होतो या सगळ्याची काही गरज नाही आहे. ओह, दॅट्स ग्रेट, वंडरफुल, थँक गॉड.
देवाचीच कृपा आहे ना की एवढ्या लवकर बरी झाली. तुम्ही तर देवाला मानत नाही ना. दॅट्स राईट डार्लिंग, मी आहे ना बाप्पाकडे तुझ्यासाठी प्रार्थना केली होती म्हणूनच तर तू लवकर बरी झालीस. एक मिनिट हा डॉक्टर्स प्लीज या. मी मोठ्या आईला भेटून येते. या. तू चिडली असशील ना माझ्यावर, एवढ्या विश्वासाने जबाबदारी टाकलीस माझ्यावर आणि आय कुडंट लिव्ह अप टू माय वर्ड. प्लीज असं नको बोलूस, तू किती नीट काळजी घेतली तिची. खरं सांगू तर मला राग आला होता, पण तुझ्यावर नाही, या सिच्युएशनवर राग आला होता. म्हणजे मी इतके लांब होते परीहून, त्याचा राग आला होता. सिमी काकूनी जेव्हा मला फोन केला तेव्हा मी परीजवळ नव्हते, त्याचा राग होता मला. मी का हे सगळं सोडून गेले, त्याचा राग होता. तू असतानाही ती आजारी पडली, त्याचा राग होता. थोडासा राग तुझ्यावरही होता, कारण तू मला हे सगळं कळवलं नाही. पण जेव्हा मी इथे आले आणि परीला बघितलं आणि बघितलं की तू तिची एवढी काळजी घेतली, तेव्हा सगळा राग गेला. नक्की ना, नाही ते बघ, तू जर का माझ्यावर चिडली असेल तर तू ओरड, तू रागव, तू वाटेल ते बोल मला, आय बी ओके. नाही नाही खरंच, म्हणजे खरं तर माझंच चुकलं. लहान बाळ म्हटल्यावर ते आजारी तर पडणारच, त्यात परीच्या जन्मापासून तिची तब्येत थोडी नाजूक आहे ना, म्हणून थोडं टेन्शन आलं होतं. पण मला कळलं पाहिजे होतं की तू असताना ते किती सेफ असेल. पण खरंच थँक्स, परीची खूप छान काळजी घेतली. Don't be silly, come here. त्या सगळ्यामध्ये तुला तुझी सुट्टी अर्धवट सोडून यावं लागलं. सुट्टी म्हणजे तुला अर्धवट ते ट्रेनिंग सेशन तुला अर्धवट सोडून इकडे यावं लागलं ना. कसं झालं पण ते, बाकी वॉज इट ऑल राईट प्रॉपर? हा व्यवस्थित झालं ना ट्रेनिंग आणि काही फिरवलं काही साईट सीईंग वगैरे काही? नाही नाही मला वाटलंच, म्हणजे 5 तासाचं काम होतं आणि 4 दिवस का लावले त्यांनी आम्हाला, फक्त फिरवलं तिथे. हो तूच केलं होतंस ना हे, तू असं नसतं केलं तर आज मी माझ्या मुलीबरोबर असते. दिस इज नॉट डन. सॉरी, ओके. इफ तुला काय शिक्षा द्यायची असेल तर दे मला. काय शिक्षा देशील? उठाबशा कर. काय उठाबशा कर? उठाबशा ओके. सॉरी तुला एक थोडासा ब्रेक मिळावा म्हणून आम्ही हे सगळं प्लॅन केलं होतं. खरं सांगू तू इथे नव्हतीस तेव्हा आम्हाला खूप आठवण आली तुझी. आम्हाला? आम्हाला म्हणजे परी, सिमी काकू, मिथिला काकू आणि आजोबा, विश्वजीत काका, सत्यजीत काका आणि बस. I really missed you. तू जेव्हा आता बाहेर होतीस ना नेहा, तेव्हा मला पहिल्यांदा जाणवलं की मी जेव्हा इतकी वर्ष बाहेर होतो तेव्हा आजोबांनी मला किती मिस केलं असेल. असो, I really missed you. I missed you too.